हा पट्टा पूर्ण कापूस उत्पादक पट्टा आहे, आता आमच्याकडे कापूस सहज उपलब्ध होतो। तर साधारणतः एका माणसाला वर्षाचा एक 50 मीटर कापड पाहिजे, 2 पायजमे, 2 शर्ट, भांड्या, चादर वगैरे झालं। तर 50 मीटर कापडासाठी 5 किलो रुई पाहिजे, 5 किलो पिळू, 1 किलो पिळू पिळू पूर्ण सूत करायसाठी 40 तास पाहिजे, 5×2 200 तास। असं सगळं जर केलं तर आमच्या कुटुंबाला असं 5 लोकांचं कुटुंब आहे, तर 1 60 किलो कापूस लागेल। 50-60 किलो कापसाची जर किंमत धरली तर काय 1000 रुपये होते, त्यातून 300-400 रुपयाची सरकी निघते, जनावरचे काही कामी येते, म्हणजे 500-600 रुपयामध्ये आपलं एका माणसाचं आमचं पूर्ण कुटुंबाचं स्वावलंबन होते। आणि मी आधी म्हटलंच आहे का बा, शेतकरी तो शेतीत राबतो पण बराच वेळ त्याचा असा छुपे बेकार, तो काम करताना दिसतो पण त्याचं आर्थिक उत्पादन होत नाही, त्याच्यामुळे तो घाट्यात आहे। तर आमचा जो वेळ आहे तो सार्थकी लागतो अशामुळे। गिरोली इज अ स्मॉल विलेज इन द डिस्ट्रिक्ट ऑफ वर्धा। द अँसेस्टर्स ऑफ ज्ञानेश्वर ढगे फॉर्म्ड अँड एस्टॅब्लिश्ड इट। They are the big traders in Giroli. Earlier, they owned a lot of land. Now, only 5 acres remain. It is very interesting and significant to study the fact that they have now based their lives considering agriculture as their means of livelihood. I have been doing this for 25 years. I have been doing this for 25 years. त्यावेळेस सगळं रासायनिक खताचा बोलबाला मोठ्या प्रमाणात होता, आम्हीसुद्धा रासायनिक खतं वापरायचे, गडी माणसं जोड्या घोड्या सर्व होतं। पण नेमकं काय झालं ते बसायचं नाही हिशोब, उत्पन्न 50,000, खर्च 40,000, आणि आमचा प्रपंचाचा खर्च नाही म्हणलं तरी त्यावेळेस जसं आज 50-60 हजार रुपये आहे त्यावेळेस तो बसायचा, 30,000-40,000 खर्च झालं की मग आता काय करायचं, बँकर थकीत झाल्या, सोनं नाणं मोडल्या गेलं, मग जमीन विकायची, की जमीन विकून आपण बाहेर कर्ज पूर्ण नील करू आणि परत पुन्हा सुरुवात करू, पुन्हा तसं करायचं ते तसंच व्हायचं, असं करत करत माझ्याकडे फक्त आता 5 एकर शेती शिल्लक राहिली। तर मग विचार करून मी मग सगळं, आपण शेती ही पैशासाठी न करता ती आपल्या उपयोगी साधन आहे असं पहिलं समजलो, आणि मग चिंतन केलं त्यात, थोडं एक लिस्ट तयार केली की सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याला काय पाहिजे, मंजनपासून सुरुवात झाली, चहा दूध नंतर जेवण भाजीपाला जे काय सगळं त्यातल्या सगळ्या वस्तू, पेट्रोल राखेल जर सोडलं किंवा मीठ अशा काही वस्तू सोडल्या तर सगळ्या शेतीत तयार होते असं मला वाटलं, आणि मी मग त्या पद्धतीनं 15 वर्षा आधी सुरुवात केली। त्यावेळेस सेंद्रिय किंवा नैसर्गिक जैविक असं कुठलंही नाव नव्हतं, शेतीचं माझी पूर्ण तयार झाली, कुठंही आजच्या तारखेपर्यंत मी खर्च केलेला नाही आहे। सोयाबीनचं बी घरतच होतं, ऊसाचं बियाणं विकत घ्यावं लागलं नाही जवळपास, मिरचीचं सुद्धा बी घरतच होतं, माझ्याकडे गाई ढोरं पुष्कळ होते, पण मधल्या काळात सगळं अर्थशास्त्र आलं ना, मग गाईवर खर्च करणं परवडत नाही, ती विकून टाका, फक्त 2 बैल माझ्याकडे राहिले होते, ती परत पुन्हा गाई तयार केल्या। सर्वात पहिले गाय तयार केली, कारण शेती ही गाईशिवाय होत नाही असं माझं पक्कं मत झालं, कारण तिच्याकडून शेती जसं सर्व मिळते तसं गाईकडून सर्व मिळते, अन्न पूर्ण मिळते, दूध मिळते, बैल मिळते, मी गाई तयार केल्या, खत मिळते। ढगे अवॉइडेड द कॅश क्रॉप कॉटन अँड चोज शुगर केन इन स्टेड अँड स्टार्टेड अ शुगर केन ज्यूस सेंटर इन वर्धा। ही ओपाइन्स दॅट इंडिजिनस सीड्स, मेडिसिनल हर्ब्स अवेलेबल ऑन द फार्म अँड वर्मन कंपोस्ट कॅन ब्रिंग द एक्सपेन्सेस ऑफ फार्मिंग अंडर कंट्रोल। यावेळेस कापूस न घेण्याचं काही कारण होतं? हो, ही जमीन कापसासाठी योग्य नाही आहे, कापसासाठी ऑगस्टमध्ये जर जमीन पाणी धरून राहिलं तर तिथे रासायनिक असो कुठले असो कापसा त्यावर येत नाही। माझ्यावर जी आधी वेळ आली ती कापसामुळे झाली, मी 92-93 मी जर असा विचार केला असता या शेतकऱ्यासारखा तर कदाचित पहिली आत्महत्या माझी झाली समज झाली असती, कारण एवढी मोठी जमीन असून एकदम 5 एकरावर येणं सामाजिकदृष्ट्या एक माणूस खचून जातो ना, आधी एवढा मोठा भाव तुमच्याकडे वैभव आणि मग 5 एकरात स्वतः कष्ट करणे वगैरे, पण मी तसा विचार नाही केला, काय थोडा आध्यात्मिक पकडा असल्यामुळं, कारण मला आपण काहीतरी झगडून निश्चितच परिस्थिती बदलू, परिस्थितीला आपण वश होणार नाही, परिस्थिती आपल्या हातात कशी येईल
तो मी प्रयत्न केला. आज निश्चितच परिस्थिती माझ्या हातात आहे. नाही, कारखाना चालू असताना मी 3-4 वर्ष ऊस लावला. आमचा हा महात्मा चालू कारखाना चालू असताना त्यावेळेस भाव कमी होते, पण ऊस मी एकर उभ्यावर ऊस लावत होतो. यासाठी काय आपल्याकडे एक निश्चित पीक असावं 5-25 हजार रुपयाचं, त्यासाठी लावत होतो. पण आता आमच्याकडे रसवंती आहे, कारण कारखान्यात जर गेला तर त्याचा 2 रुपये ऊस मिळेल. आमच्या रसवंतीत 5 रुपये नग याप्रमाणे. म्हणजे ऊसामुळं यावर्षी माझं उत्पादन निश्चितच एक सगळं धरून 1 लाखाच्या पुढे जाईल. 1.25 लाखापर्यंत निश्चित जाईल. बाबुळ आहे, बाबुळ्या शेंगा वाया जाते. लिंब आहे, लिंबुळे आपल्या सगळ्या पडून राहते. त्याचं आपण औषध चांगल्या तऱ्हेने बनवू शकतो. बाबुळचं बाबुळ आहे, आघाडा आहे. आघाडा एक चांगली वनस्पती आहे दातासाठी, औषधी वनस्पती आहे. त्याचा पूर्ण पंचांग उपयोगात येते. गोखरू आहे, अशा बऱ्याच वस्तू आपल्या शेतीत आहे. हे सगळं वाया झालं ना तण भांगून, तर मी त्याचा उपयोग घेतला. 1-20 हजार रुपये मला याच्यातून आर्थिक प्राप्ती झाली. ते सगळं मी याला कुठलं रासायनिक दिलं नाही, फक्त जीवामृत दिला आहे. आणि जे काही गांडूळ खत शेणखत होतं ते टाकलं. तर ही गांडूळ सगळी खत तयार करतं. प्रत्येक गांडूळ जे आपली विष्ठा टाकते 10 ग्राम रोज, त्याच्या वजना एवढी. आता बा एका फुटामध्ये जर 2-3 गांडूळ असेल तसे लाखो गांडूळ आहे, त्याच्या गुन्ह्याला 10. म्हणजे रोज खत तयार होते आपल्या आपोआपच. म्हणून जी आधी म्हणत होतो का अन्नद्रव्य कमी पडणार आहे, ते सगळं चूक आहे. इथलं इथं जर ठेवलं आपण काही अडचण नाही. Organic farming depends on water, land, and indigenous seeds. Hence, it can prove to be economical. One can therefore look at it not merely as an alternative, but as a lifestyle that can help one face the agricultural challenges competently. कमी खर्चाची जर शेती केली तर मग होईल ना घाटा थोडा, 1-2 वर्ष घाटा होईल. पण नाहीतरी 2000 रुपये लावून जर 2-2 हजाराचं पीक होत असलं तर मग शेवटी सावकाराला देण्यापेक्षा कमी झालेलं बरं. कशाला मग खर्च करायचा आहे?